नमस्कार मित्रांनो, आज आपण AICTE अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास होण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम हाती घेण्यात आलेले आहेत त्या संदर्भामध्येच एक इंटर्नशिप पोर्टलही AICTEने ओपन केलं आहे. त्या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास, व्यावहारिक ज्ञान वाढीस प्रोत्साहन देण्याकरिता नॅशनल एज्युकेशन अलायन्स फॉर टेक्निकल सेल दॅट इज NET मार्फत दोन पोर्टल ओपन करण्यात आले आहेत. तर त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इंटर्नशिप मिळण्याकरिता, इंटर्नशिप करण्याकरिता त्या पोर्टलवर नोंदणी करणं अपेक्षित आहे. तर नोंदणी करण्यासाठी प्रथमतः विद्यार्थ्यांनी जे काही दोन वेबसाईट दिलेल्या आहेत, दोन URL दिलेल्या आहेत, त्या URL अशा आहेत, आपण इथे टाईप करणार आहोत. याच्यामध्ये https://intranship.aict-india.org याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे पोर्टल ओपन होईल. पोर्टल व्यवस्थित दिसण्यासाठी विद्यार्थ्यांनी ह्या इथे दिसणाऱ्या तीन डॉटवरती क्लिक करून डेस्कटॉप साईट व्ह्यूला क्लिक केलं की ती जसं आपल्याला कॉम्प्युटरवरती स्क्रीन दिसते तसं दिसेल. तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी नोंदणी कशी करायची हे आपण पाहणार आहोत. तर याच्यावरती हे पोर्टलचा जर आपण ओव्हरव्ह्यू घ्यायचं पाहिलं तर #AICTEEntranship दॅट इज AICTE मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि इथे मध्ये आपल्याला फाईंड एंट्रान्सशिप असं एक ऑप्शन दिसतं. तर फाईंड एंट्रान्सशिपवरती गेल्याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रान्सशिप पाहायला भेटतात. ज्या कंपनीने रिसेंटली अपलोड केलेल्या आहेत त्यांच्याकडे त्या एंट्रान्सशिपसाठी वॅकन्सी आहे. इथे आपल्याला सर्व फॅकल्टीच्या म्हणजे सर्व इंजिनिअरिंग असतील, डिप्लोमा असतील, ह्या एंट्रान्सशिप आपल्याला पाहायला भेटतात. तर इथे प्रिपेरिंग यंग माइंड्स फॉर फ्युचर असा एक टॅब दिसेल, त्याच्यावरती जॉईन द रिव्होल्यूशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. जॉईन द रिव्होल्यूशनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ही समोर दिसते अशी स्क्रीन ओपन येईल. दिल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन सेक्शन ओपन होतो. रजिस्ट्रेशन सेक्शन ओपन झाल्याच्यानंतर स्टुडंट रजिस्ट्रेशन, स्मार्ट सिटी किंवा UELB रजिस्ट्रेशन, युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन TPO रजिस्ट्रेशन, एम्प्लॉई जे काही MSME असतात, मीडियम स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, तर ह्या सर्वांना रजिस्टर्ड करण्यासाठी वेगळे पोर्टल, वेगळे टॅब त्यांनी बनवलेले आहेत. तर आपण विद्यार्थी रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भात माहिती पाहणार आहोत. म्हणून स्टुडंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर आपल्याला समोर दिसते अशी स्क्रीन ओपन होईल. त्याच्यानंतर AICTE अफिलिएटेड ऑर्गनायझेशन, जर विद्यार्थ्याचं कॉलेज AICTE अफिलिएटेड असेल तर विद्यार्थ्यांनी AICTE अफिलिएटेड ऑर्गनायझेशनवरती क्लिक करायचं आहे, आणि नसेल तर नॉन AICTE अफिलिएटेड ऑर्गनायझेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी कॉलेज इन्स्टिट्यूट आपण एक एक्झाम्पल म्हणून पाहणार आहोत. तर इथे आपण डेक्कन एज्युकेशन सोसायटी टेक्निकल इन्स्टिट्यूट पुणे, आपण टेक्निकल इन्स्टिट्यूट पुणेची माहिती पाहणार आहोत. म्हणून आपण इथे क्लिक करायचं आहे. तर इथे कॉलेजचं नाव येतं आपल्याला. त्याच्यानंतर पुढे पाहिल्याच्यानंतर स्टुडंट एनरोलमेंट ID, इथे विद्यार्थ्याला MSBTने महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनने प्रत्येक विद्यार्थ्यांना एनरोलमेंट नंबर दिलेला आहे, तो इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर स्टेटमध्ये आपण ज्या स्टेटचे आहोत इथे ड्रॉपडाऊन विंडोमध्ये आपल्याला वेगवेगळे स्टेट येतात, इथनं आपण सिलेक्ट करणार महाराष्ट्र स्टेट. सिटी, तुम्ही ज्या सिटीमध्ये येता त्या सिटीमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे आपण पुणे हा ऑप्शन निवडणार आहोत कारण आपलं कॉलेज हे पुण्यामध्ये आहे. पुणेला आपण सिलेक्ट केलं. त्यानंतर विद्यार्थ्याने चालू असलेला विद्यार्थ्याचा नंबर द्यायचा आहे, तो इथे टाकायचा आहे, जो काही नंबर असेल तुमचा तो. टाकल्याच्यानंतर विद्यार्थ्याने चालू ईमेल ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण जसं व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती आपली प्रोफाईल क्रिएट करतो त्या पद्धतीने आपण आपला स्वतःचा पासवर्ड निवडायचा आहे, तो पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं, जर हे सगळं वरचे आपण विसरलो तर एक सिक्युरिटी क्वेश्चन आपल्याला प्रत्येक विचारला जातो, त्यावेळेस व्हॉट इज युअर फर्स्ट स्कूल नेम, व्हॉट इज युअर फेवरेट कलर, तर इथे
फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांना पिंक कलर आवडत असेल तर व्हॉट इज युअर फेवरेट कलर पी आणि इथे पिंक करायचं आणि तो सेव्ह करायचा. सर्वात शेवटी आय एम नॉट ए रोबोटवरती क्लिक करणार तुम्ही आणि रजिस्टर्ड म्हणणार. रजिस्टर्ड केल्याच्यानंतर विद्यार्थ्याला सक्सेसफुली रजिस्टर्ड असा मेसेज येईल. गेल्याच्यानंतर वरती लॉग इन ऑप्शन आहे, लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. तो लॉग इन आय डी आपल्याला इथे टाकायचा आहे, पासवर्ड आपल्याला आपण सेट केला तिथे टाकायचं आहे. लॉग इन केलं की विद्यार्थ्याचं पेज मी इन्स्टिट्यूट इथं तुम्ही टाकलं विद्यार्थ्याचे क्रेडेन्शियल की लॉग इन होईल. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला ज्या काही तुमच्या रिलेटेड एंट्रान्सिप असतील त्या तुम्हाला तिथे लॉग इनमध्ये दिसतील. आणि लॉग इनमध्ये नाही दिसल्या तर सर्वात जे काय होम पेज आहे, होम पेजमध्ये फाइंड एंट्रान्सिप म्हणून एक ऑप्शन आहे, तिथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला फाइंड एंट्रान्सिपवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण केमिकल इंजिनिअरिंग किंवा आपण इथे इंजिनिअरिंग सेक्शन टाकूया. इंजिनिअरिंग सिटी कुठं हवी आहे, पुण्यामध्ये, पुणे आलं आणि आपण इथे फाइंडवरती ऑप्शन केलं की तुम्हाला नंतर आत्ता ज्या काही एंट्रान्सिप ओपन आहेत ह्या सर्व एंट्रान्सिप इथे तुम्हाला या ओपन दिसतात. याच्यानंतर तुम्हाला जिथं कंपनी काही स्टायपंड देणार असेल स्टायपंडचे डिटेल तुम्हाला इथे दिसतात. सर्व इथे बेसिक माहिती आपल्याला इथे आहे. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी लवकरात लवकर आपल्या पोर्टलवरती जाऊन जे काही entrancip.aict-india.org पोर्टलवरती जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याने नोंदणी करायची. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांनी एंट्रान्सिप पोर्टलवरती कशी नोंदणी करायची ही संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तरीही कोणाला काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला एनी टाईम कॉल करू शकता. थँक्यू.